मच्छे साप आपल्याला जर कुठे आपल्या घराजवळ आजूबाजूला परिसरात दिसले तर नक्कीच या भाऊनी जसे आता साप न मारता सर्पमित्राला बोलवलं किंवा प्राणीमित्राला बोलवून हा साप वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपण देखील आपल्या घराजवळ जर साप वगैरे आला तर नक्कीच सापांना न मारता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण मारण्यापेक्षा वाचवण्याचा आनंद हा खूप जास्त वेगळा असतो आणि तो आपण त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर बघू शकतो तिकडे वेगवेगळे, कारण त्यांना सकाळी साप दिसले सकाळी 6 वाजता तर तो साप दिसल्यानंतर एक साप दिसला म्हणजे एक भीतीच असते, पण तो साप आता पकडल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला। बघू शकतो मित्रांनो ज्या आईना हा साप दिसलेला सकाळी त्यांच्याशी मी वार्ता करतो। हा त्यांचा समोर पाठीमागे जो दिसतो तो आपल्याला मशीनचा गोठा वगैरे आणि पाठीमागे मशीनसाठी जो चारा येतो आहे, तर मी त्यांच्याशी वार्ता करतो की कशा पद्धतीने त्यांना साप दिसला। बोला कसं साप काय दिसला तुला? हा मग तुम्ही घाबरले का नाही? तर कसं वाटते म्हणजे आता साप आपल्याला दिसला तो आपल्याला बराच टाइम भेटत पण नव्हता आणि शेवटचा आपण जेव्हा मोदला काढला तेव्हा साप दिसला, तर तुम्हाला काय म्हणजे आनंद झाला की नाही? कसे आहात तुम्ही? आज सकाळीच संजय बजरंग पाटील हे भाऊ आहेत, यांच्या घरी आपल्याला एक धामण साप भेटला, तर तो धामण साप आम्ही सोडण्यासाठी आलो आहे। ही जी वाल बघता आपण त्याच्यात आम्ही लहानपणी इकडेच खेळायचो बागडायचो अशा ठिकाणी हा साप आपण सोडतो आहे। तर साप हा आम्ही सध्या या प्लास्टिकच्या गिनीमध्ये ठेवला आहे, तर चला मग सोडूया त्याला। हा बघू शकतो मित्रांनो साप पकडल्यानंतर 10 मिनटं त्याने खूप मेहनत केली पळण्यासाठी आणि आक्रमक होता, पण आता तो या डब्यामध्ये कसा शांत बसला बघा। तर लवकरच त्याला आपण सोडणार आहोत, तर चला सोडूया। थांबा थांबा मी सांगत आहोत, थांब त्याला येऊ दे। आला आला आला, आपण बघू शकता कशा पद्धतीने साप बाहेर आला आणि जाताना बघू शकता कशी नागमोडे वळणे घेत हा साप चाललो आहे बघा। मित्रांनो सर्पमित्र प्रवीण पाटील या यूट्यूब चॅनलवर असे साप सोडताना पकडताना आपल्याला पाहायला मिळतील, आपण बघू शकता नॅचरली तो कशा पद्धतीने चालतो आहे आणि किती मोठा आहे। चला गुड बाय, ओम नमः शिवाय। तर धन्यवाद, तुम्ही हा साप दिसल्यानंतर त्याला मिळून मारू शकले असते पण त्या सापाला न मारता तुम्ही मला एक कॉल केला आणि तुम्हाला आपण एकत्र मिळून हा साप वाचवला। बघू शेवटचं आहे तर नाही आहे, कारण विषय तर तयार झाले खोज ते प्लायवूडच्या आतमध्ये नुसतं गेलं आहे का तरी। तर नमस्कार मित्रांनो, आज सुरई गावामध्ये सकाळीच इथे आपण बघू शकता हे पेंड्यांचे मोजले वगैरे आहेत आणि त्यांचे म्हशी वगैरे आहेत। तर सकाळी पेंडा काढताना त्यांना तो साप दिसलेला त्यांच्या आईना, तर भाऊ मला सकाळी भेटायला आले तर मी अंघोळ वगैरे करून आलो, त्याच्यानंतर सगळे हे जे पेंडे आहेत ते बघितले आम्ही, तर त्यानंतर हा शेवटचा जो पेंडा काढल्यानंतर आम्हाला एक साप दिसला। तर साप कुठला आहे बघूया। अदर वाटे ना
तर बघू शकता मित्रांनो, सकाळीच आपल्याला एक धामण जातीचा हा मोठा साप भेटला. तर साप भेटल्यानंतर साप भेटल्यानंतर त्यांच्या घरच्यांना देखील खूप आनंद झालाय. आणि प्रत्यक्ष संजय पाटील यांनी ते पेंडे वगैरे सगळे बाजूला काढल्यानंतर हा आपल्याला साप पकडला. तर आपण मोकळं जागे त्याला घेऊन जातो. बघू शकता मित्रांनो, किती मोठा हा साप आहे. आणि सकाळी हा साप पेंडा काढताना दिसला बदव नंतर किती आनंद या धक्का बसला असेल आचार. धामण साप आहे, विषय नाही आहे. आणि हा धामण साप हा हर एक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि शक्यतो ग्रामीण भागामध्ये 80% साप हा धामणच असतो. आणि चुकून आपण कधी नाग वगैरे बघतो किंवा मण्यार फोंडसे वगैरे असेल तर बाकी 80% नाग या साप आपल्याला घराजवळ हा धामण दिसतो. हा साप उंदीर खात असतो आणि जिथं उंदीर खायला मिळतात तिथंच हा राहतो. तो साप आता खूप आक्रमक आहे आणि चावण्याच्या मूळमध्ये तर त्याच्या जास्त जवळ जाणे पण योग्य नाही. तर उंदीर खाणारा हा साप आहे आणि पळण्यात सुद्धा हा सापाचा एक नंबर आहे. असे साप आपल्याला जर कुठे आपल्या घराजवळ आजूबाजूला परिसरात दिसले तर नक्कीच या भाऊनी जसे आता साप न मारता सर्पमित्राला बोलवलं किंवा प्राणमित्रांना बोलवून हा साप वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपण देखील आपल्या घराजवळ जर साप वगैरे आला तर नक्कीच सापांना न मारता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण मारण्यापेक्षा वाचवण्याचा आनंद हा खूप जास्त वेगळा असतो. आणि तो आपण त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर बघू शकतो तिकडे. कारण त्यांना सकाळी साप दिसले, सकाळी 6 वाजता तर तो साप दिसल्यानंतर एक साप दिसला म्हणजे एक भीतीच असते. पण तो साप आता पकडल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. चला तर या सापाला आपण पॅक करून आता सोडू या जंगलात. आणि हा हा व्हिडिओ बघताना तुम्हाला आवडला असेल तर सर्पमित्र प्रवीण पाटील यूट्यूब चॅनल्स आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमाने आपल्याला अशा सापांची विशेष माहिती भेटेल. आणि नक्कीच आपल्या घराजवळ देखील साप आला तर आम्हाला कॉल करा. हा साप पकडून झाल्यानंतर 10 मिनिटानंतर तो खूपच थकला आहे. आक्रमक होता कधीपासून पण आता तो शांत झाला आहे. तर आता बघू शकता मित्रांनो हा साप जो आहे हा जरा शांत झालेला दिसतो आपल्याला. हे पकडतो कोणी ते एसी जवळ तर अरे काही नाही करीत तो बघू शकता मित्रांनो. जर आपण 5.5 फूटच्यापेक्षा जास्त मी मोठा आहे तर माझ्यापेक्षा हा साप बराच मोठा आहे. त्याच्यामुळे हा जवळजवळ 8 फूटपर्यंत लांब असेल. आणि साप हा खूप मोठा आहे. सापात जर आपण तोंड बघितलं तर तो आपल्याला किंग कोबरासारखा देखील दिसतो. आणि साप हा त्याची जीभ हा सतत बाहेर काढत असतो. आणि या सापाची ओळख म्हणजे हा साप खूप मोठा असतो आणि डोळे जे असतात ते गोल असतात. त्याच्यानंतर बघू शकता आपण या डब्यामध्ये त्याला आपण ठेवला आणि लगेच सोडणार आहोत. बघू शकतो मित्रांनो ज्या आईनं हा साप दिसलेला सकाळी त्यांच्याशी मी वार्ता करतो. हा त्यांचा समोर पाठीमागे जो दिसतो तो आपल्याला मशीनचा गोठा वगैरे आहे आणि पाठीमागे मशीनसाठी जो चारा येतो आहे. तर मी त्यांच्याशी वार्ता करतो की कशा पद्धतीने त्यांना साप दिसला. बोला कसं साप काय दिसला तुला? मग तुम्ही घाबरले का नाही? दोरी तोरा टाकून याला उठवायला गेलो बोलू बाल्याला उठवून आणि
मग साप कोणता होता तुम्हाला समजलं ना? विषारी होता का कुठला असं माहित होतं काय बघितल्यानंतर? नाही ना. मग तुम्ही सकाळी दररोज हे करता मशीन चारा देता? मग तरी काळजी घेत जा असा. आणि परत साप दिसलाच तर नक्कीच बोलवा. तर कसं वाटते म्हणजे आता साप आपल्याला दिसला तो आपल्याला बराच टाइम भेटत पण नव्हता आणि शेवटचा आपण जेव्हा मोदला काढला तेव्हा साप दिसला तर तुम्हाला काय म्हणजे आनंद झाला की नाही? ज्या ठिकाणी आपण हा साप सोडतोय हा एरिया असं आहे आणि सापाला राहण्यासाठी देखील योग्य आहे. शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज सकाळीच संजय बजरंग पाटील हे भाऊ आहेत यांच्या घरी आपल्याला एक धामण साप भेटला. तर तो धामण साप आम्ही सोडण्यासाठी आलो आहे. आमच्या गावाच्या पाठीमागचा भाग आहे आणि आपण बघू शकता पाठीमागे ही जी वाल बघता आपण, ज्याच्यात आम्ही लहानपणी इकडेच खेळायचो बागडायचो अशा ठिकाणी हा साप आपण सोडतो आहे. तर साप हा आम्ही सध्या या प्लास्टिकच्या गिनीमध्ये ठेवला आहे. तर चला मग सोडूया त्याला. त्याला येऊ दे. आला आला आला. आपण बघू शकता कशा पद्धतीने साप बाहेर आला आणि जाताना बघू शकता कशी नागमोडे वळणे घेत हा साप चालू आहे. बघा मित्रांनो, सर्पमित्र प्रवीण पाटील या यूट्यूब चॅनलवर असे साप सोडताना पकडताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण बघू शकता नॅचरली तो कशा पद्धतीने चालतो आहे आणि किती मोठा आहे. चला गुड बाय, ओम नमः शिवाय. तर धन्यवाद. तुम्ही हा साप दिसल्यानंतर त्याला मिळून मारू शकले असते पण त्या सापाला न मारता तुम्ही मला एक कॉल केला आणि तुम्हाला आपण एकत्र मिळून हा साप वाचवला. तर धन्यवाद. काय बोलायचं आहे का? नाही काय. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.